शिवा कंसाच्या भीतीने सगळे गोकुळवासी आपल्या गायीचे सर्व दूध मथुरेत जाऊन कंसाला देत होते. त्याच प्रकारे येथील जहांगीरदार वतनदार सगळ्या रयतीला त्रास देऊन आपल्या महाराष्ट्रातील धन दौलत बादशाला अर्पण करत आहे. मा साहेब, बादशाह कंसाप्रमाणे दुष्ट आहे का? होय राजे, आमचे पिताश्री लखोजीराव जाधव यांनी बादशाहची खूप सेवा केली, पण बदल्यात काय मिळाले? भऱ्या दरबारात बादशाहने त्यांना व आमच्या तिन्ही भावांना जीवानिशी मारले. राजे, आपले पिताश्री शहाजीराजे भोसले किती दबदबा आहे त्यांचा. मोठे मोठे वीरही त्यांच्या पराक्रमामुळे त्यांना शरणागत येतात. तरीही खयोजी राजे भोसल्यांची पत्नी आमच्या मोठ्या जाऊबाई यांना मुघलांनी उचलून नेले. उद्या कदाचित आम्हालाही. नाही मासाहेब, हे आम्ही नाही होऊन देणार. पण ते कसं बदलता येईल? मुजरा मासाहेब, आपण आम्हाला बोलवलं? या दादूजी. काय झालं मासाहेब, काही चुकलं का आमचं? दादूजी, आज दिवसा ढवळ्या घरी लुटली जात आहेत, माणसे मारली जात आहेत. हा मरगळलेला महाराष्ट्र कधी उभा राहील? राहील मासाहेब. आम्ही मावळे आता गप्प नाही बसणार. आता मावळे उठतील, लढतील आणि राजांपाठी उभे राहतील. दादोजी, आमची अशी इच्छा आहे की शिवबांना तुम्ही युद्धाचे प्रशिक्षण द्यावे, त्यांना प्रत्येक शस्त्रात निपुण बनवावे. आज्ञा मासाहेब, हे तर आमचे भाग्यच. राजे, तुम्ही स्वतंत्र हिंदवी स्वराज्य निर्माण करा. स्वराज्य आणि सुराज्य राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा.